आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे, धनाजी बाचनकर. ज्ञानदीप बहुउद्देशीय संस्थेमार्फत मोफत आरोग्य शिबिर. प्रत्येक नागरिकांनी आपले आरोग्य चांगले राहावे यासाठी आरोग्याची वेळोवेळी योग्य तपासणी करून घेणे ही काळाची गरज असल्याचं प्रतिपादन सरपंच धनाजी बाचनकर यांनी केले. कागल तालुक्यातील साके येथे ज्ञानदीप बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आणि ग्रामपंचायतीच्या सहकार्याने मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं. यावेळी बोलताना सरपंच धनाजी बाचनकर म्हणाले, लहानसा असणारा आजार काही वेळा दुर्लक्ष केल्यामुळे मोठा होऊन त्या आजारावर मोठा खर्च करावा लागतो. म्हणूनच सर्वच नागरिकांनी वेळोवेळी आपली आरोग्य तपासणी करणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन सरपंच बाचनकर यांनी केलं. या मोफत आरोग्य शिबिरात वृद्ध व ज्येष्ठ नागरिकांची हृदयविकार तपासणी, नेत्रदोष, ECG जनरल तपासणी, कर्णदोष, मोतीबिंदू, गरोदर माता लसीकरण, किशोरवयीन मुलींना नॅपकिन वाटप, HB तपासणी व हेल्थ कार्ड पुरवणे, तसेच मोफत रक्त तपासणी व धनुर्वात इंजेक्शन लसीकरण करण्यात आलं. शिबिरात सुमारे 300 नागरिकांनी तपासणी करून मोफत औषध गोळ्यांचं वाटप करून पुढील उपचारात संदर्भात मार्गदर्शन केलं. या शिबिरासाठी श्री सद्गुरू बाळूमामा ट्रस्ट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आदमापूर आणि सेवा सदन हॉस्पिटल मिरज यांचं सहकार्य लाभलं. यावेळी डॉक्टर क्षितिज पाटील, डॉक्टर धनंजय हराळे, डॉक्टर सुनील पाटील, आरोग्य सेवक KS पाटील, डॉक्टर संजय शिंदे, स्वप्नील पाटील, युवराज पाटील, दिलीप सावंत, उपसरपंच सौष छाया पाटील, सदस्य शहाजी पाटील, रघुनाथ पाटील, MR बाचनकर, ग्रामसेवक योजनेचे जंगम यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी सहकार्य केलं. महानकारी न्यूजसाठी साकेहून सागर लोहार.